हॅलो नाशिककर कसे आहात सगळे मजेत ना वाव दॅट्स ग्रे वेलकम टू रेडिओ विश्वास 90.8 पॉइंट एट तुमचं जगणं तुमचा आवाज मी आहे आर जे दीपिका आणि मी आज तुमच्याशी एका अशा विषयावर बोलणार आहे ज्याची सध्या जगभर चर्चा सुरू आहे कोरोना कोविड नाईन्टीन कोरोनाची संख्या एकीकडे वाढत असताना होमिओपॅथीमध्ये एक औषध चर्चेमध्ये आलेलं आहे आर्सेनिक अल्बम थर्टी खूप जणांना वाटतंय की हे औषध करोना विरोधात नक्की यशस्वी ठरू शकेल पण काही जण या औषधाबद्दल खात्रीशीर असे ठोस पुरावा देत नाहीयेत याला काही लोक मिरॅकल ड्रग असे म्हणतात पण हे होमिओपॅथी औषध अर्सेनिक अल्बम कितपत योग्य ठरू शकते याबद्दल थोडी शंका आहेच पण नेमकी हे आहे तरी काय हे चर्चेत का आलं आहे आणि सर्वात महत्वाचं हे करुणापासून आपला बचाव करू शकेल का याबद्दल आपण आता चर्चा करणार आहोत नाशिकचे एक होमिओपॅथी डॉक्टर डॉक्टर श्वेता अमित भंडारी नमस्कार मी डॉक्टर श्वेता अमित भंडारी मी होमिओपॅथीची नाशिक मध्ये मागच्या आठ वर्षांपासून प्रॅक्टिस करत आहे अरे खूप छान वेलकम टू विश्वास उपचार पद्धती आहे दोनशे वर्षापूर्वी जर्मनी मध्ये डॉक्टर सॅम्युल हॅनेमेन नावाच्या एका डॉक्टरने होमिओपॅथीचा शोध लावला ह्याचा सिद्धांत आहे सिमिलिया सिमिलिबस क्युरेंटर म्हणजे लेट लाइक बी क्युअर्ड बाय लाइक साध्या भाषेत आपण बोलायचं म्हणजे काट्याने काटा काढणे होमिओ म्हणजे सिमिलर्स आणि पॅथी म्हणजे सफरिंग या विचारांवर होमिओपॅथी आजपर्यंत उभी आहे म्हणजे काय ज्या तत्वापासून किंवा पदार्थांपासून आजार तयार होतो तेच तत्व औषधे म्हणून वापरायचे साधा एक्झाम्पल बघायचं तर आपण जेव्हा कांदा कापतो तेव्हा आपल्या डोळ्यात नाकात जळजळ होते पाणी वाहत तसंच कांद्यापासून होमिओपॅथी मध्ये एक औषध तयार केलं जातं त्याचं नाव आहे एलियम सेपा हेच औषध मग नाकातून आणि डोळ्यात जळजळ होणे पाणी येणे अशा रुग्णाच्या लक्षणालाही बरं करतं म्हणजेच काट्याने काटा काढणे पण होमिओपॅथिक औषधं खूप प्रमाणात घेतले तरी ती जीव सुद्धा ठरू शकतात असं सुद्धा यापूर्वी तज्ज्ञांना आढळून आलं आहे आणि म्हणूनच औषधे देण्यापूर्वी हे औषधं डायल्यूट केले जातात पोटेंटायझेशनच्या एका प्रक्रियाने औषधं तयार केली जातात पोटेंटायझेशनच्या या प्रोसेसमध्ये औषधाचं क्रूड द्रव्य कमी होत जातं आणि औषधी द्रव्य म्हणजे ऍक्टिव्ह प्रिन्सिपल वाढत जातं आणि हेच ऍक्टिव्ह प्रिन्सिपल रुग्णाच्या शरीरात जाऊन त्याला रोगमुक्त किंवा मुळापासून बरं होईला मदत करतं ओके डॉक्टर श्वेता असं ऐकलं आहे की होमिओपॅथी आणि अॅलोपॅथी यांच्यामध्ये वाद आहे अॅलोपॅथीच्या मते जर होमिओपॅथी औषध एवढं डायल्यूट केलं जात आहे तर मग त्यात मूळ गोष्टी फारच कमी प्रमाणात राहत असतील आणि म्हणूनच काही संशोधक असं म्हणत आहेत की बरं होण्यामध्ये औषधापेक्षा रुग्णाची इच्छाशक्तीमुळे आजार बरा होतो आहे म्हणजे होमिओपॅथी हे फक्त प्लास्टो इफेक्ट आहेत याबद्दल तुमचं काय मत आहे हो पण पहिले प्लॅसिबो इफेक्ट म्हणजे काय पहिले ते समजून घ्या जे औषध पेशंट घेत आहे त्यात एक्झॅक्ट काय कंटेंट आहे ते माहिती नसतानाही तरीही रुग्ण ते औषध घेत असतो या औषधाने आपण बरं होऊ असं त्या व्यक्तीला वाटत असतं पण खरं तर त्या गोळ्यात काहीही केमिकल नसतं पण खरं तर त्याच्या विश्वासाने इच्छाशक्तीनी ट्रस्टनी तो बरा होत असतो यालाच म्हणता प्लॅसिबो इफेक्ट आणि काही लोकांना असंही वाटतं की पूर्ण होमिओपॅथीच या सिद्धांतावर अवलंबून आहे पण इंडियाच्या आय आय टी कॉलेजेसमध्ये वर्ल्ड ओव्हर डबल ब्लाइंड ट्रायल झाले आहे आणि हे सिद्ध झालं आहे की होमिओपॅथीच्या या गोड गोळ्यांमध्ये औषधं असतात आणि एक साधं विचार करा ना एक दोन दिवसाचं छोटं मूल अ न्यू बॉर्न बेबी ज्याला आम्ही औषधं देतो आहोत त्याला आम्ही काय औषध देतो आहोत ते सुद्धा माहिती नसतं किंवा त्याचं होमिओपॅथीवर विश्वास असणं नसणं हाही काही प्रश्न नसतो तरीही तो होमिओपॅथिक औषधांनी बरा होतो त्यात तुम्ही सायंटिस्ट नसले तरी निष्कर्ष लावू शकता की हो होमिओपॅथी हे प्लॅसिबो इफेक्ट नसून त्यात एक औषध आहे जे आपल्याला रोगमुक्त करतो हो अगदी बरोबर आहे तुमचं यावेळी ही कोरोनाची जी महामारी आलेली आहे ना यात कुठलीही लस आलेली नाहीये ना कुठले स्पेसिफिक औषध आहे जे सरकारने जाहीर केलेले आहे सगळ्यात महत्वाचं आहे की आपण आपला रोगप्रतिकार शक्तीलाच वाढवू शकतो सगळे त्याच्यावरच अवलंबून आहेत सो डॉक्टर श्वेता मला सांगा की आपण रोग प्रतिकारक शक्ती म्हणजे इम्युनिटी स्ट्रॉंग करण्यासाठी काय करू शकतो होमिओपॅथी हो, आता सगळ्यांना एक गोष्ट लक्षात आलीच आहे की जसं करोना इन्फेक्शन झालेल्या पेशंटचे सगळे नातेवाईकांनी जे त्याच्या जवळच्या संपर्कात होते ते सगळ्यांना करोनाची लागण झालेली नाही आहे तसंच डॉक्टर पोलीस प्रशासनाने काळजी घेऊनही काहींना करोना इन्फेक्शन होतो आहे आणि काहींना नाहीही होत आहे तसंच काही करोना पेशंट बरेही होत आहेत आणि काही सिरियस होऊन मृत्यूही पावत आहे ह्याचं एकच कारण आहे त्यांची इम्युनिटी किती स्ट्रॉंग किंवा किती वीक आहे म्हणजे रोग प्रतिकार शक्ती स्ट्रॉंग असेल तर तुम्हीही या जीव घेणी करोना व्हायरस पासून वाचू शकतात आता रोग प्रतिकार शक्ती एका चांगल्या स्तरावर कशी मेंटेन करू शकतात तर तुम्ही तुमच्या आहारात फळ भाज्या ह्याचा समावेश जास्त जास्त करा म्हणजे एक हेल्दी एनर्जेटिक डाएट घ्या आहार घ्या दुसरं म्हणजे व्यायाम करा योगा करा प्राणायाम करा तुमच्या शरीराला फिट आणि हेल्दी ठेवा तिसरी गोष्ट पुरेशी झोप घ्या नियमित गोष्टी नीट करत जा मुख्य घ्याण तणाव अजिबात घेऊ नका आता आपण वळूया होमिओपॅथी कडे होमिओपॅथीत मुळात बेसच औषधे देण्याचा एक असतो समोरच्या पेशंटची रोगप्रतिकारशक्ती शक्ती इम्युनिटी औषधाने वाढली पाहिजे होमिओपॅथी ही एक प्राकृतिक चिकित्सा आहे प्रत्येकाची प्रकृती वेगवेगळी असते तर रुग्णाची प्रकृती ओळखून होमिओपॅथीची औषध देताना आम्ही प्रामुख्याने तीन गोष्टींचा विचार करतो पहिला म्हणजे सगळ्यात महत्वाची पेशंटची असलेली मानसिकता त्याला काही ताण तणाव आहे का त्याला काही कौटुंबिक कलह किंवा करिअर स्ट्रेस किंवा पर्सनल इमोशनल स्ट्रेस आहे का किंवा रोग झाल्यावर त्याची बदललेली मानसिकता चिडचिड डिप्रेशन असं बरंच काही ज्याला आम्ही म्हणतो त्याचं मेंटल कॉन्स्टिट्युशन दुसरं म्हणजे रोग झाल्यानंतर त्याला थंडीची जाणीव लवकर होते की उष्णतेची किंवा त्याची आवडी निवडी काय आहे त्याला असलेली भूक तहान घाम येण्याचं प्रमाण झोप त्याचं पोट साफ होण्याचं युरिन फ्रिक्वेन्सी याच्यात काही तफावत आहे का हे कन्सिडर केलं जातं ज्याला आम्ही म्हणतो त्याचं फिजिकल कॉन्स्टिट्यूशन आणि तिसरं म्हणजे पेशंटच्या रोगाचे शारीरिक लक्षण ज्याला आम्ही म्हणतो सिम्पटम्स ऑफ पेशंट्स डिसीज या तिघांना कन्सिडर करून पेशंटला एक औषध दिलं जातं ज्याला प्राकृतिक औषध असं म्हणतात आणि होमिओपॅथीच्या लँग्वेज मध्ये होमिओपॅथिक कॉन्स्टिट्युशनल मेडिसिन असं म्हटलं जातं हे प्रकृतिक औषध पेशंटच्या प्रत्येक पेशीपर्यंत जातं प्रत्येक अवयव जाऊन त्याची कार्यपद्धती सुधारतो त्याचबरोबर पेशंटची रोगप्रतिकारशक्ती शक्ती म्हणजे इम्युनिटीला ऑप्टिमम उच्चतम दर्जेला मेंटेन करण्यात काम करतो आणि म्हणूनच होमिओपॅथिक औषध कोरोनाच्या उपचारामध्ये कारगर ठरत आहेत हो नक्कीच बरोबर आहे तुमचं मित्रांनो होमिओपॅथी बद्दल अजूनही काही प्रश्न बाकी आहेत कुठेही जाऊ नका आपण घेऊया एक छोटासा ब्रेक मी आहे आरजे दीपिका आणि तुम्ही ऐकत आहात नाईन्टी पॉईंट एट रेडिओ विश्वास तुमचं जगण तुमचा आवाज नमस्कार मित्रांनो ब्रेक नंतर पुन्हा एकदा मी आरजे दीपिका तुमचं मनापासून स्वागत करते आहे वेलकम टू रेडिओ विश्वास नाईन्टी पॉईंट एट तुमचं जगण तुमचा आवाज आपल्या सोबत आहेत डॉक्टर श्वेता अमित भंडारी वेलकम मॅम डॉक्टर श्वेता जसं तुम्ही मागच्या प्रश्नामध्ये सांगितलं की होमिओपॅथी औषध करोनासाठी उपयुक्त औषध ठरू शकते आहे इम्युनिटी वाढवण्यासाठी त्याचा उपयोग होऊ शकतो आहे प्रश्न असा आहे की करोनाच्या पेशंटवर अॅलोपॅथी उपचार पद्धती चालू होते पण होमिओपॅथी आणि अॅलोपॅथी सोबत दिल्यापासून उपचार हा स्ट्रॉंग होत जातो पण एकीकडे भरपूर लोकांमध्ये असाही गैरसमज आहे की अॅलोपॅथी आणि होमिओपॅथी हे सोबत घेऊ शकत नाही याच्याबद्दल तुमचं काय मत आहे हे बघा प्रत्येक उपचार पद्धतीचे आपले आपले स्थान आहे आपले आपले स्कोप्स आणि लिमिटेशन संधी आणि मर्यादा आहे काही रोगात जसे इमर्जन्सी किंवा सर्जिकल केसेस मध्ये अॅलोपॅथी हा रुग्णांचा पहिला ऑप्शन आहे आणि काही केसेस जसे वॉर्ड सोरियासिस एलर्जी डिसीज यात रुग्णांचा पहिला ऑप्शन होमिओपॅथी असतो तसेच क्लिनिकली असंही समजलं आहे की होमिओपॅथी आणि अलोपॅथी रुग्णांना सोबत देऊ शकतो आणि ते खूप फायदेशीर पण ठरत आहे याच गोष्टीवर एथेन्स सिटी मध्ये एक रिसर्च स्टडी झाली होती डबल ब्लाइंड ट्रायल झाले होते डायबिटीजच्या दोन ग्रुपच्या पेशंट्सवर त्यात पहिल्या ग्रुपला फक्त ॲलोपॅथिक औषध दिले होते आणि दुसऱ्या ग्रुपला ॲलोपॅथी आणि होमिओपॅथी हे दोघं औषध दिले होते त्याचं निष्कर्ष असं झालं की फर्स्ट ग्रुपचे पेशंट पन्नास टक्के बरे झाले होते आणि सेकंड ग्रुपचे पेशंट सत्त्याण्णव टक्के बरे झाले होते म्हणजे सत्तेचाळीस टक्क्यांची वाढ झाली होती जेव्हा होमिओपॅथिक औषध दिले गेले होते तेव्हा आणि नुकतेच तुम्ही न्यूज मध्ये मध्ये बघत असाल की मोठे मोठे सर्जन्स डॉक्टर्स हे न्यूज चॅनल मध्ये येऊन डिक्लेअर करता आहे की करोनाच्या ट्रीटमेंट मध्ये होमिओपॅथी आणि ॲलोपॅथी सोबत दिले गेले तर पेशंट लवकर बरे होत आहेत नक्कीच डॉक्टर श्वेता बऱ्याच लोकांचे गैरसमज दूर झालेले असतील मला सांगा डॉक्टर आयुष मंत्रालयाच्या सहा मार्चच्या एका पत्रात त्यांनी जाहीर केले आहे की अर्सेनिक अल्बम थर्टी हे औषध करोना व्हायरस ला टाळण्यासाठी उपयोगात आणावे इट यूज एज अ प्रिव्हेंटिव्ह मेडिसिन तसेच होमिओपॅथी मेडिसिन बाबत खूप सारे सोशल मीडियावर मेसेज स्प्रेड होत आहेत जसे कॅम्पोरा टेन एम ब्राउनिया एम सेपिया वेरेक्ट्रम अल्बम तर याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे हे औषध प्रिव्हेंटिव्ह मेडिसिन म्हणून वापरले गेले पाहिजे जर वापरले गेले पाहिजे तर नेमकी कुठले औषध वापरले गेले पाहिजे प्लीज जरा सांगा एक गोष्ट समजून घ्या की कोणतीही साथ एपिडेमिक मध्ये एक स्पेसिफिक नंबर ऑफ पेशंट रुग्णांची तपासणी केल्यानंतर त्यांची लक्षणांची नोंद घेतल्यानंतर त्यांना दिले दिले जातात जातात सातत्याने जे औषध रुग्णांना आणि जे औषध लागू पडतात त्यांची डॉक्टर एक लिस्ट बनवत असतो त्या ग्रुप ऑफ औषधांना आम्ही जीनस एपिडेमिकस असं म्हणतो हे जे काही तुम्ही मेडिसिनचे नाव ऐकत आहात ते रुग्णांची लक्षणं लक्षात घेतात बनवलेले औषधांची लिस्ट म्हणजे कोरोना व्हायरस डिसीज च्या जीनस एपिडेमिकस मधली औषधे आहेत घ्या जीनस एपिडेमिकस एक ड्रग नसून एक ग्रुप ऑफ ड्रग्सच्या लिस्टला म्हणतात लागतात याच ग्रुप ऑफ ड्रग्स मधून किंवा मेडिसिन्स मधून जर तुम्ही काही स्पेसिफिक मेडिसिन निरोगी व्यक्ती व्यक्तीला जर दिले तर ते प्रिव्हेंटिव्ह मेडिसिन रोग टाळण्याचं काम करत अच्छा जर असं आहे तर डॉक्टर मला सांगा आयुष मंत्रालयाने अर्थनिक अल्बम थर्टी याचाच उल्लेख का केला आहे आणि ते खरच सगळ्यात जास्त उपयोगी आहे का करोना टाळायला जसं मी म्हंटल जीनस एपिडेमिकस हे ग्रुप ऑफ मेडिसिन आहे ना की एक औषध पण त्यात पण करोना पेशंटचे लक्षण गृहीत गृहित जो मेडिसिन सर्वात जास्त सुटेबल वाटला तो आहे आर्सेनिक अल्बम थर्टी म्हणून तो जाहीर केला आहे आणि तुम्ही जो दुसरा प्रश्न विचारला प्रत्येकाला तो उपयोगी ठरेल का इम्युनिटी बूस्ट करेल का किंवा रोग टाळायला मदत करेल का तर त्याचं उत्तर आहे हो पण तात्पुरतं टेम्पररी आर्सेनिक अल्बम थर्टी हा करोना व्हायरस इन्फेक्शन चे सातत्याने लक्षण पेशंट मध्ये जे दिसून आले आहे त्यांना कव्हर करतो म्हणून ते तुम्हाला इम्युनिटी बूस्ट करणार रोग प्रतिकार शक्ती मदत करणार पण तात्पुरती आतापर्यंत तुम्हाला हे तर कळालंच असेल की होमिओपॅथी ही एक प्राकृतिक चिकित्सा पद्धती आहे करोना व्हायरस रोगाचे लक्षण जरी सारखे असले तरी प्रत्येक रुग्णाची प्रकृती वेगळी असते जसे पहिले सांगितले त्याची मानसिकता मेंटल कॉन्स्टिट्यूशन त्याचं फिजिकल कॉन्स्टिट्यूशन प्रत्येक रुग्णाचं वेगवेगळं आहे सिमटम्स ऑफ सफरिंग सेम असले तरीही तर जर तुम्हाला मुळापासून बरं होयचं असेल किंवा जास्त वेळ करतात रोग वाढवायची असेल तर होमिओपॅथिक कॉन्स्टिट्युशनल मेडिसिन प्राकृतिक चिकित्सा शिवाय पर्याय नाही त्याकरता तुमच्या जवळच्या होमिओपॅथ कडे जा तुमच्या गावातल्या एका होमिओपॅथ कडे जा त्यांना तुमची प्रकृतीची माहिती द्या एक केस हिस्ट्री द्या आणि ते जे काही तुम्हाला मेडिसिन तुम्हाला जास्त फायदेशीर ठरेल या करोना व्हायरस इन्फेक्शनच्या अगेन्स्ट हो आणि सध्या भरपूर जागेवर हे औषध मोफत वाटले जाते आहे सोशल मीडियावरही काही मेसेज वाचून डायरेक्ट लोक केमिस्ट कडून हे औषध मागवत आहेत तर त्याचे काही अपाय काही साइड इफेक्ट होऊ शकता का हो खूप लोक असं समजतात की होमिओपॅथीचे तर काहीच साईड इफेक्ट नाही किंवा फायदा नाही तर नुकसान तर नक्कीच नाही होणार तर घेऊन पाहू पण एक साधं एक्झाम्पल समजा विटॅमिन्स आपल्या बॉडी करता गरजेचे आहे आणि फायदेशीर पण आहे पण तेच जर तुम्ही जास्त घेतले किंवा जास्त दिवसांकरता घेतले तर ते तुम्हाला हायपर विटॅमिनोसिस कॉस करतात तुम्हाला चुकीचे लक्षणं दिसायला लागतील यात विटॅमिन घेण्यात चुकीचे नव्हते पण ते जे तुम्ही जास्त क्वांटिटी किंवा जास्त दिवसांकरता किंवा जास्त ते चुकीचे होते तसेच होमिओपॅथिक औषधांचं पण आहे त्यात तुम्ही डोस पावर क्वांटिटी चुकले तर तुम्हाला ते अपायकारक ठरू शकतो म्हणून डॉक्टरांच्या सल्ल्या विना कोणतेही औषध घेऊ नका डॉक्टर श्वेता धन्यवाद तुम्ही दिलेली ही माहिती सर्वांना खूप जास्त उपयुक्त आहे खूप छान आता यापुढे कुणीही बाहेरून काही औषध वगैरे घेताना कृपया करून डॉक्टरचा सल्ला नक्की घ्या डॉक्टर श्वेता तुम्ही हे जे काही पॉईंट आमच्या समोर मांडले आहेत आम्हाला याबद्दल जाणीव नव्हती जे तुमच्यामुळे आम्हाला खूप डिटेलिंग मध्ये कळाली आहे सो थँक्यू सो मच जाता जाता तुम्ही आमच्या श्रोत्यांना काही संदेश देऊ इच्छिता का जसं गव्हर्नमेंटने सांगितलं आहे घरी राहा सतत हात धुवा सोशल डिस्टन्सिंग ठेवा मास्क लावा सॅनिटायझर वापरा पण सगळ्यात महत्त्वाचं एक लक्षात घ्या आपण सगळं जग सॅनिटाईज करू शकत नाही तर सगळ्यात महत्त्वाचं तुमची रोगप्रतिकारशक्ती शक्ती इम्युनिटी स्ट्रॉंग ठेवा त्याकरता तुमच्या होमिओपॅथकडे किंवा जवळच्या तुमच्या गावातल्या होमिओपॅथिक डॉक्टरचा सल्ला घ्या त्याच्याकडून तुमची प्रकृतिक औषध घ्या स्ट्रॉंग होमिओपॅथिक कॉन्स्टिट्युशनल मेडिसिन घ्या तर लॉजिकल रहा हेल्दी रहा, सुरक्षित रहा थँक्यू थँक्यू सो मच डॉक्टर श्वेता तुम्ही इथे आलात एवढा वेळ दिला इतकी छान माहिती दिली नक्कीच याचा सर्वांना खूप चांगला उपयोग होणार आहे आणि श्रोते हो आता इथे बरेच प्रश्न सॉल्व्ह झालेले आहेत पण तरीही तुमच्या मनात काही शंका असेल तर तुम्ही डॉक्टर श्वेता यांना इंस्टाग्राम वर फॉलो करू शकतात त्यांचा आयडी आहे माइंडफुलनेस बाय डॉक्टर श्वेता तर जाण्याची वेळ झालेली आहे निरोप घ्यावाच लागणार आहे खूप छान गप्पा झाल्या त्याबद्दल डॉक्टर श्वेता तुमचा पुन्हा एकदा धन्यवाद ओके मित्रांनो मी आहे अर्जित दीपिका आणि तुम्ही मलाही फॉलो करू शकतात इंस्टा ग्रामवर वर दीपिका पवार वरुणा सो so, ऐकत राहा नाईन्टी पॉइंट एट रेडिओ विश्वास तुमचं जगण तुमचा आवाज स्टे होम स्टे सेफ स्टे हेल्थ